नमस्कार, नवापूर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यासह सरपंचाला 6,500 लाच स्वीकारताना रंगे हात अटक. नवापूर येथील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे व प्रदीप गावित सरपंच देवडीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या दोघांना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6,500 लाच स्वीकारताना रंगे हात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की देवडीपाडा येथील तक्रारदार वय 27 वर्ष यांच्या आईच्या नावावर देवडीपाडा शिवारात शेत जमीन असून सदर शेतात असलेली विहीर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत करावायचे होते. त्यातील कृषी विस्तार अधिकारी अशोक बोरसे यांनी 7,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार प्रदीप गावित सरपंच देवडीपाडा यांनी तळजोडी अंती 6,500 रुपये लाचेची रक्कम नवापूर येथील हॉटेल शिवम येथे पंचा समक्ष स्वीकारली म्हणून दोघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवापूर तालुक्यातील पंचायत समिती व कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही पदाधिकारी असून जर लोकसेवकच असे करू लागले तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक या घटनेमुळे करू लागला आहे. ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावकर पोलीस अधीक्षक लाच लुटपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुटपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उपाधीक्षक लाच लुटपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक तसेच राकेश चौधरी पोलीस उपाधीक्षक लाच लुटपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. त्यात समाधान वाघ पोलीस निरीक्षक लाच लुटपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, पोलीस हवालदार विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित व पोलीस नाईक सुभाष पावरा, पोलीस हवालदार विलास पाटील, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप नावाडेकर व चालक पोलीस नाईक जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सात प्रजमोसाठी नितीन सावडे नंदुरबार.